तीस वर्षांच्या राजकीय प्रवासात मतदारसंघाचा सर्वांगीण आणि भरीव विकास साधलाय, त्यात कुठेही मी कमी पडलो नाही. भविष्यात रोजगार निर्मितीबरोबरच पश्चिम वाहिन्यांचं पाणी पूर्वेला वळवणे, निळवंडेचे पाणी उपलब्ध करून देणे आणि गोदावरी कालव्यांचे काम करणे हाच विकासाचा अजेंडा आहे. त्यासाठी विक्रमी मतांनी विजयी करून राज्यात नवा इतिहास घडवा असं आवाहन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मतदारांना केलं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहता येथे झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ सुजय विखे पाटील, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शालिनी विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, राहत्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉ राजेंद्र पिपाडा, भाजपचे निरीक्षक आणि समन्वयक रवी बोरावके, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, अशोक गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी निगुते, शरद थोरात, ऍडव्होकेट नारायण कारले, मुकुंद सदाफळ, शिवाजी गोंदकर, शिवसेनेचे नानाभाऊ बावके, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आदींसह अनेक मान्यवर हजर होते. यावेळी विखे पाटील म्हणाले की 30 वर्षांच्या कार्यकाळात विधानसभा निवडणुकीत जिल्हा ते राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रस्थापित नेत्यांनी निवडणूक प्रचारामध्ये माझ्या विरोधात भूमिका घेतली, मात्र मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींनी विरोधकांना त्यांची जागा दाखवत मला सातत्यानं 30 वर्षांपासून शिर्डी विधानसभा मतदारसंघाचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. तुमच्या जोरावरच मी आज येथे उभा आहे. कृषी, आरोग्य, शिक्षण यांसह प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी करून मतदारसंघाचा विकास साधलेला आहे, त्यात कुठेही मी कमी पडलो नाही. गोदावरी कालव्यांचं काम करणं हाच विकासाचा अजेंडा असून या माध्यमातून स्वर्गीय खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांची स्वप्नपूर्ती करून मतदारसंघाचा विकास साधणार आहे. मी केव्हाही व्यक्तिगत राजकारण केलं नाही, करणारही नाही. मतदारांच्या विकासासाठी सर्वांची मोट बांधली असून सर्वांचा योग्य तो सन्मान ठेवून यापुढेही मतदारसंघाची वाटचाल राहणार आहे, त्यामुळे कोणीही चिंता करण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याचबरोबर विरोधक कोण आहेत याचा विचार करण्याऐवजी आपण कोणालाही कमी न लेखता आपलं काम प्रत्येकानं चालू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्याकरता विकासाला साथ म्हणून विक्रमी मताधिक्य द्या आणि इतिहास घडवा असं आवाहन त्यांनी केलं. आज त्यांच्याच हैदराबादी निवडणूक. आज साहेबांना अजून 2.5 वर्ष झाले, 2.5-3 वर्ष झाले. 1.5 महिन्यापूर्वी आमच्या मातोश्री गेल्या. हे सगळं जे निवडणुकीच्या वाटचालीमध्ये प्रक्रियेमध्ये हा शिरोध फार मोठा असतो. मला असं वाटतं की या पृथ्वी लोकांवर तुम्हाला मान्य आई वडिलांच्या पलीकडे दुसरा मोठा आशीर्वादच नाही मित्र माणूस. आणि मग परमेश्वराचा आशीर्वाद आहे आपल्या एवढे मोठ्या बाबांचा आशीर्वाद, साईबाबांचा आशीर्वाद आहे, वीरभद्र महाराजांचा आहे. आज लोणीच्या भस्माचा नारळ फोडणार तिथे आलो आहे, वाकडीचा खंडोबा आहे आपल्याकडे, रेणुका माता आहे. प्रत्येक गावाचं ग्रामदैवत, चांगदेव महाराजांचं मोठं देवस्थान आपल्याकडे. या सगळ्या देवतांच्या बरोबर आज माझ्या पाठीमागे जर कोणाचा आशीर्वाद असेल तर तुमच्या जनता जनधनाचा आशीर्वाद माझ्या बरोबर. तुमच्या आशीर्वादाशिवाय काय होऊ शकत? आणि त्याला पात्र राहण्याचं काम मी सातत्याने करत आहे. राज्याचा मंत्री राहिलो, विरोधी पक्ष नेता राहिलो, सगळ्या आघाडीवर आपण संघर्ष केला. यापूर्वीच्या निवडणुका किती संघर्षमय होते. मला करायचं आमच्या अभय शेंडेचा उल्लेख राहून गेला करायचा. अभय होतोय का? मागच्या वेळी आपल्या बरोबर माझ्या विरोधात अभय लढला आणि यावेळी आपण त्यांना परत आपल्या बरोबर घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सुद्धा मोकळ्या मंत्रकरणानं आपल्यावर येण्याची भूमिका घेतली, तर म्हणजे त्यांचं सुद्धा या निमित्तानं खरं आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजे. शेवटी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करताना पक्षीय राजकारण एक भाग आहे, पण त्या पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन केवळ व्यक्तिगत संघर्ष करायचा, व्यक्तिद्वेष करायचा अशी भूमिका कधी माझ्या मनात नव्हती. आणि त्यामुळे आज ज्या ज्या सहकाऱ्यांना मी मदतीचा हात पुढे केला, ज्यांनी ज्यांनी एवढ्या काळ आपल्या टोक्यात संघर्ष केला आपल्याबरोबर, मी स्वतः राजेंद्र पिपाटांच्या घरी गेलो, त्यांना विनंती केली की आता संघर्ष केला तरी संपला पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्यांच्यासोबत चर्चा झाली.
अतिशय मोकळा अर्थ करणार. आज मला खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा आणि भाभींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की आपण एक मोठा निर्णय आज या निवडणुकीमध्ये माझ्याबरोबर येण्याचा आपल्याबरोबर येण्याचा तरी निर्णय हा प्रत्येकाचा मान सन्मान 100% करा. नारायणराव जे आहेत चार वस्तीला नारायणराव एक तो मोठा संघर्ष होतो की काळाजोग माझ्याकडून काही चुकला असेल त्यांच्याकडून काही चुकला असेल मी अभय चौधरी उदाहरण दिलं. असे अनेक मंडळी या राजकारणामध्ये शिवाजीराव गोंदकर हजर असेल म्हणजे बाळासाहेब काकोळे आमच्या अश्विच्या ग्रामपंचायतीमध्ये लढले बरोबर तर म्हणजे बाळासाहेब आपण बरोबर राहायला पाहिजे. शेवटी राजकारण हे काही माणसाच्या परिगण नाही. इथे शेवटी ही राजकारणामध्ये एकमेकाची मदत घेऊन सहकार्य घेऊन विकासासाठी मोड बांधवा लागते. यात काय व्यक्तीने मिळवायचं आपल्याला. आज 25 वर्ष मतदारसंघाची आमदारकी आपण मला दिली, मंत्रीपद दिलं, राज्याचे विरोधी पक्ष नेतेपद दिलं. आता या वयानंतर या निवडणुकीच्या मध्ये काय व्यक्तिगत महत्वाकांक्षा सांगा. एकच महत्वाकांक्षा माझ्या मनात आहे, मनामध्ये ती भूमिका आहे की जे खासदार साहेबांचं स्वप्न होतं पश्चिम महिन्याचं पाणी आणायचं, निळवंड्याचं पाणी 1.5 वर्षात आणायचं, हेच काम आपल्याला मित्रांना सगळ्यांना मला या ठिकाणी करायचं. गोदावरी कालव्याचं नूतनीकरण आपल्याला 100% करून घ्यायचं. मला मुख्यमंत्र्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगितलं पाहिजे. देवेंद्रजी शहरी भागातला माणूस या, नागपूरचे महापौर राहिले, मंत्रिपदाचा अनुभव नाही, पण 4.5 वर्षामध्ये महाराष्ट्र निवडण्याच्या काम आता पुष्कळ त्याच्यावर भाष्य झाली, राजकारण झाली. आज दृष्टिक्षेपात आलेलं आहे पाणी आता 1.5 वर्षामध्ये आलं. त्यांनी 2-3 वेळा अधिकाऱ्यांशी सातत्यानं कमी कालावधीमध्ये कालव्याचं काम कसं पूर्ण होईल, कमी कालावधीमध्ये आपल्याला हे पाणी कसं खाली त्यांच्या शेतकऱ्या म्हणून आणता येईल याचा आता आराखडा आपण तयार केलेला आहे. ते महत्वाचं काम निवडण्याच्यामुळे गोदावरी कालव्याचं नूतनीकरण आता आपण करून घ्यायचं. 1.5-1.75 वर्ष कालव्याला झाली, त्या कालव्याचं नूतनीकरण करावं लागेल. आज आपलं वैभव गणेश कारखाना आपण चालवायला घ्यायचा उभं आहे, पण गणेशचा ऊस नाही, स्वतःचा ऊस नाही. 3 वर्षाच्या दुष्काळामध्ये आमचा शेतकरी हळबळून निघाला, जायकवाडीला पाणी गेलं. त्यासाठी आपला संघर्ष सुरू आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत आपण मांडतो. एक उदाहरण आपण मला दाखवा की शेतकऱ्यांच्या सामान्य या मतदारसंघाच्या माणसाकरता त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कुठे कमी पडतो. आणि ती तिथं मनामध्ये बाळगून आपण सगळेजण या ठिकाणी काम करतो. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघात निळवंडे धरणाचे पाणी लवकरच येणार आहे. विरोधकांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीचे आरोप करण्यापेक्षा जनतेसमोर व्यासपीठावर येऊन बोलावं. या मतदारसंघात सर्वांगीण विकास साधला म्हणून तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदार सातत्यानं निवडून देत आहेत. विरोधकांना या ठिकाणी आजही उमेदवार शोधण्याची वेळ येते तेव्हा त्यांनी काय केलं आहे हे जनतेला दिसून येत आहे. जनता जागरूक झाली आहे. पंतप्रधानांच्या उज्ज्वला गॅस योजना, घरकुल आवास योजनेचा अनेकांनी लाभ घेतलाय. यापुढे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रोजेक्ट हातात घेऊन मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध करून देण्याचे संकेतही त्यांनी दिले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असणाऱ्या विरोधी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल असं काम करून लाखांच्यावर मताधिक्यानं विखे पाटलांना निवडून देऊन राज्यात नवा राजकीय इतिहास घडेल असा दावाही त्यांनी केला. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, ॲडव्होकेट रघुनाथ बोठे, अशोक गायकवाड, पंचायत समिती सभापती हिराबाई कातोरे, विजय कोते, नगराध्यक्ष ममता पिपाडा, सुमन वाबळे, शिवाजी गोंदकर, प्रकाश जगताप, संजय सोमवंशी आदी व्यासपीठावर हजर होते. न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एसएन मीडिया, राहता.